श्री स्वामी समर्थ मी मिनल तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत सहा जुलै रोजी म्हणजेच आज चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे एकोणतीस जूनपासून चातुर्मास प्रारंभ झाला आहे आणि सहा जुलै रोजी चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे चातुर्मास हा दानधर्माचा काळ म्हणून महत्त्वाचा ठरतो त्यानिमित्ताने पुण्यसंचय करता येतो आणि आपल्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत म्हणून प्रयत्नांना उपासनेची जोड दिली जाते अशातच संकटाचे निवारण करणाऱ्या बाप्पाची आवडती तिथी म्हणजे संकष्ट चतुर्थी या पावन दिवशी आपणही आपल्या आयुष्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिलेली ही उपासना करूया आणि आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून बाप्पाला प्रार्थना करूया अनेक गणेश भक्त हे मनोभावे बाप्पाची पूजा करत असतात आणि उपासना म्हणून संकष्टीचा उपवास देखील करतात संकटाचे निवारण करणारा अशी बाप्पाची ओळख आहे त्यामुळे नोकरी व्यवसायावर आलेली गदा दूर व्हावी यासाठी संकष्टीपासून सलग महिनाभर पुढील उपासना करावी त्यानंतरही हे व्रत चालू ठेवले तरी काहीच हरकत नाही मात्र निदान महिनाभर हे व्रत करावे आपल्या देशामध्ये आधीच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न होता त्यात कोविड काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या कोणी रंकाचा राव झाला तर कोणी रावाचा रंक झाला तरी देखील प्रत्येकाचे जगण्याचे युद्ध सुरूच आहे रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत या प्रयत्नाला आध्यात्मिक शक्तीचे पाठबळ मिळावे म्हणून संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर ओम गण गौ गणपतये विघ्नविनाश ने स्वाहा या गणेश मंत्राचा जप करावा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम गंग गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाहा या गणेश मंत्राचा जप सुरू करावा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकेल या मंत्राचा जप रोज सायंकाळी आजपासून म्हणजे चतुर्थीपासून रोज सायंकाळी दिवे लागणे झाल्यानंतर शांतचित्ताने बापासमोर बसून म्हणजे गणपती बाप्पासमोर बसून मन एकाग्र करायचे सायंकाळची वेळ शक्य नसेल जर ती तुम्हाला जे वेळ सोयीची असेल ती एक वेळ ठरवून सलग महिनाभर तीच वेळ उपासनेसाठी आपल्याला राखीव ठेवायची आहे आपल्याला पूर्ण महिनाभर एकाच वेळेवर करायचं आहे वेळ सतत बदलायची नाही आहे आज ज्या वेळेला आपण केलं त्याच वेळेला आपल्याला हे करायचं आहे रोज महिनाभर करायचं आहे मग नंतर बाप्पाला गंध लावून आणि फूल वाहून जपाला सुरुवात करायची महिलांना मासिक धर्म किंवा अन्य काही अडचणी असल्यास त्यांनी मनोमन गणेशाची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून उपासना करावी हा मंत्र रोज एक हजार आठ वेळेला म्हणायचा आहे परंतु वेळेअभावी जर ते शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळेला तरी हा मंत्र म्हणावा मंत्रपठन झाल्यानंतर देवाला आपला मनोदय दे सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी मंत्रपठन केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनियमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासामधून काही क्षण मन स्थिर होते आणि विसावते शांत मन आप चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते म्हणून मंत्रजप करावा सलग आजच्या चतुर्थीपासून पुढच्या चतुर्थीपर्यंत ही आपल्याला करायचं आहे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटे आहेत ते सर्व प्रश्न मार्गी लागतील सर्व अडचणी दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद